आपण सेना भवनापुढे काय दृश्य ते बघणार आहोत. आमच्या प्रतिनिधी ऋचा आपल्याला तिथले दृश्य दाखवणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमायला लागलेली आहे. माजी नगरसेवक अरविंद भोसले आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते टाळ वाजवत भजन गात शिवाजी पार्ककडे निघाले. त्यांच्या रॅलीमध्ये विठू माऊली आणि रखुमाई सुद्धा अवतरलेले आहेत. या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी विठू माऊली आणि रखुमाईचा वेश परिधान केलेला आहे. ही सगळे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. आपण थेट जाणार आहोत त्या शिवसेना भवन परिसरात उपस्थित आहेत. ही दृश्य शिवसेना भवन परिसरातली काय या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तुझा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर काय नेमक्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विठू माऊली रखुमाई सुद्धा अवतरली आहे. नक्कीच सुवर्णा, इथे आपण बघितलं शिवाजी पार्कला हे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. हे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ज्याप्रमाणे पंढरपूरला दिंडी निघते त्याप्रमाणे खरं तर इथे माहोल तयार झाला आहे. ज्या महिला आहेत त्यासुद्धा नऊवारी नेसून आलेल्या आहेत आणि लेझीम खेळत त्या पुढे चाललेल्या आहेत. कुठून आला तुम्ही आणि एकंदर हा दसरा मेळाव्यासाठी किती उत्साहात आहे? आम्ही खूप उत्सव दसऱ्यासाठी आम्हाला चांगला एन्जॉय करायला भेटतोय, त्यासाठी धन्यवाद. नक्कीच. कुठून आला? मी प्रतीक्षा नगर. कधीपासून तयारी करत होता? त्यात 9 वाजल्यापासून. हे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आपण इथे बघतोय. हे वीणा घेऊन सुद्धा हे सगळे लोक निघालेले आहेत आणि हातात भगवे झेंडे आहेत आणि शिवाजी पार्क पर्यंत आता हे सर्वजण पोहोचलेले आहेत. सेना भवन वरून ते निघालेले होते, शिवाजी पार्क पर्यंत पोहोचलेले आहेत आणि माजी नगरसेवक अरविंद भोसले यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे. इथे मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याला सुद्धा आता हार घातलेला आहे. विठ्ठल रखुमाई च्या वेशात इथे 2 जण आलेले आहेत जे आपण दृश्यांमधून बघितलं आणि मागे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. त्या मृदुंगाच्या गजरात आता शिवाजी पार्क पर्यंत दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे आता कशा प्रकारे आज संबोधन करणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि त्यासाठी सकाळपासूनच हे सर्वजण तयारी करत होते आणि आता या ठिकाणी शिवाजी पार्कला इथे पोहोचलेले आहेत. काही वेळात त्यांची इथे पूजा सुद्धा होणार आहे, देवीची पूजा ते करणार आहेत आणि त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये त्यांची जिथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे सर्वजण जाणार आहेत. ठीक ऋचा, एकंदरीत या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा मोठा दिसतोय. ही सगळी दृश्य तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. आपण धन्यवाद ऋचा या संपूर्ण माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे